आणि बातमी पुण्यात आहे. पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्ह ची घटना घडली आहे. पौड फाट्याजवळ एका पिकअप चालकानं मद्यपान करून 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री उशिरा एक मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरनं त्याच्याकडील असलेल्या पिकअप गाडीनं वाहनांना धडक दिली आहे. पुण्यातील पौड फाट्याजवळ रात्री 9:30 ते 10 दरम्यान ही घटना घडली आहे. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरनं त्याच्याकडील असलेल्या पिकअप गाडीनं 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत 2 जण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय. अलंकार पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे. नमस्कार, स्टार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यामध्ये वारंवार हादरून टाकणाऱ्या घटना घडत आहे. त्यातच काल पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आलेली आहे. एका पिकअप चालकाने पोड फाट्याजवळ सलग 3 ते 4 ते 5 वाहनांना धडक दिलेली आहे. या घटनेमध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी आहेत, तर दुर्दैवाने एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे. या संपूर्ण घटनेनंतरनं पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेची पूर्ण माहिती आपल्याला पोलीस उपायुक्त संभाजी कदम देतील, पाहूयात. काल संध्याकाळी आपल्याकडे करीर रोडला 9:15 एक आशिष पवार हा टेम्पो चालक आहे. हा टेम्पो घेऊन करीर रोडनी पोट फाट्याकडे येत असताना त्या ठिकाणी एकूण 4 वाहनांना त्यांनी मागून धडक दिल्यामुळे या ठिकाणी 2 गंभीर जखमी आहेत आणि तिसरी जी व्यक्ती आहे गीतांजली आंबाळे म्हणून यांचा रात्री दुर्दैवाने मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये. यातले 2 जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये या अपघातामध्ये एकूण 2 मोटरसायकलला एक आयटीन आणि एक रिक्षा असं एकूण 4 वाहनांना ह्या मागून टेम्पो चालकाने धडक देऊन दिल्यामुळे तो अपघात झालेला आहे. या प्रकारामध्ये आपण रात्रीच त्या वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे, त्याची मेडिकल केलेली आहे आणि कॉम्पिटर होमिसाइड किंवा सदस्य मनुष्यवादाचा जो गुन्हा आहे तो टेम्पो चालकावर आपण दाखल केलेला आहे. यातील टेम्पो चालक हा दारूच्या अंमलाखाली होता असा प्राथमिक रिपोर्ट आपल्याला आला आहे. परंतु याच्यामधले जे सॅम्पल्स आहेत ब्लड सॅम्पल्स ते आपण CA साठी पाठवत आहोत. सर, एकूण किती गाड्या आहेत आणि इतर जखमींची संख्या किती आहे? आणि याच्यामध्ये एकूण 2 मोटरसायकल आहेत, एक IT कार आहे आणि एक रिक्षा आहे. याच्यामध्ये 2 आता अजून जखमी आहे. याच्यामध्ये जे मयत आहेत त्यांचे पती सुद्धा ऍडमिट आहेत आणि दुसरे एक व्यक्ती याच्यामध्ये जखमी आहे. सर, प्राइम ऑफिस असं दिसतंय का की ज्या ठिकाणाहून तो टेम्पोला गेला त्या ठिकाणी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नंतर ताब्यात घेतलं आणि पोलिसांना दिलं, अशी काही माहिती आहे? नाही, पोलीस त्या ठिकाणी तत्काळ पोहोचले. गणपती मंडळाचे पण त्या ठिकाणी कार्यकर्ते होते. पब्लिक सिव्हिलियन्स आणि पोलीस या दोघांनी त्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि नंतर पोलिसांनी आणून त्याची पुढची कारवाई पोलिसांनी केली. सेक्शन्स काय घेतले त्याचे? त्याच्यामध्ये आपण 105 BNS आणि बाकी जी सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिले. उपायुक्ताने दिलेल्या माहितीनुसार पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे. मात्र या घटनेमध्ये पुढे काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र, पुणे.